नमस्कार, मी श्रद्धा, श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी चविष्ट चमचमीत शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. खायला पौष्टिक आणि चवीला टेस्टी अशी शेवग्याची भाजी एकदा या पद्धतीने बनवाल तर बोटं चाटून पुसून खाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छानशा रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. शेवग्याची भाजी करण्याकरता इथे मी 4-5 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. शेंगा घेताना त्या खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न घेता मध्यम जाड असलेल्या बघूनच घ्यायच्या. आता याच्यावरची थोडीशी सालं काढून टाकायची आहेत, म्हणजे या पटकन शिजतील आणि भाजीतला जो मसाला आहे तो शेंगांच्या आतपर्यंत लागेल आणि यामुळे आपल्या शेंगा अजून टेस्टी लागतील. अशा प्रकारे शेंगांची सालं काढून याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. याचे खूप लहान तुकडे न करता मध्यम आकाराचेच तुकडे करायचे, म्हणजे शिजवल्यावर याचा गाळ होणार नाही. शेंगा कट करून सालं काढून झाली की यांना पाण्यात टाकायचं आहे. इथे सगळ्या शेंगा मी पाण्यात टाकल्यात. आता याकरता लागणारं वाटण बनवूयात. त्याकरता इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालते. तेल तापलं की यात थोडेसे शेंगदाणे घालून यांना परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे थोडेसे परतून झाले की यात 1/2 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि याला सुद्धा शेंगदाण्यासोबत परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे व खोबरं छान परतून झालं की यात थोडंसं आलं घालायचं आहे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालून यांना सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यात मुठभर कोथिंबीर घालून या सर्वांना पुन्हा एकदा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस भाजून झाले की यांना थंड करून यात थोडं पाणी घालून याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगा शिजवून घेऊयात. त्याकरता इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. यात शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि यांना या तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे. तुम्ही या शेंगा तेल न घालतासुद्धा उकडून घेऊ शकता, पण अशा तेलावर परतून वाफवल्यामुळे याची चव अजून वाढते. शेंगा थोड्याशा परतून झाल्या की यात 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ घालून याला पुन्हा थोडंसं परतायचं आहे. आता यात वाटीभर पाणी घालून यावर झाकण लावून यांना 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या शेंगा 70% शिजल्यात आणि यात थोडंसं पाणी सुद्धा आहे. आता यांना आपण बाजूला ठेवूया आणि याचा मसाला बनवूया. त्याकरता इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढई तापली की यात गरजेप्रमाणे तेल घालायचं आहे. इथे मी 2 चमचे तेल घालते. तेल तापलं की यात 1/2 चमचा राई घालायची आहे. राई तडतडले की यात 1/2 चमचा जिरं घालायचं आहे. इथे मी थोडंसं हिंग घालते. आता याच्यात आपण 1 बारीक चिरला कांदा घालायचा आहे. याच्यासोबतच 4-5 कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत. यामुळे भाजीला छान कढीपत्त्याचा स्वाद येतो, त्यामुळे ही भाजी करताना कढीपत्त्याचे पानं नक्की घाला. कांद्याला गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा परतून झाला की यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि यालासुद्धा कांद्यासोबत थोडंसं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो परतून झाला की गॅस स्लो करायचा आहे आणि आता यात 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा धणे जिरे पूड घालून याला परतून घ्यायचं आहे. मसाले परतताना गॅस स्लोच ठेवायचा. मसाले व्यवस्थित परतून झाले की आता आपण जे वाटण वाटलं होतं ते घालायचं आहे. या वाटणाला सुद्धा मसाल्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपण शेंगा उकडताना सुद्धा यात मीठ घातलं होतं, म्हणून मीठ थोडं वेतानच घालायचं. याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि आपला मसाला करपू नये म्हणून यात मी थोडंसं शेंगाचं पाणी घालते. आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. अगदी मिनिटभरातच वाटणाला छान तेल सुटले. आता यात उकडून घेतलेल्या शेंगा पाण्यासकट घालायच्यात. त्याचसोबत यात 1 चमचा गरम मसाला घालून याला परतून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे यात पाणी कमी जास्त करू शकता. यावर झाकण लावून याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान झाली आहे आणि शेंगासुद्धा व्यवस्थित शिजल्यात.
आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपली चमचमीत शेवग्याची भाजी तयार आहे. ही गरमागरम शेवग्याची भाजी तुम्ही भात भाकरी चपातीसोबत खाऊ शकता. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.